स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या म्हणजे 4 जूनच्या भागात आजीने अनिरुद्ध अरुंधतीला घटस्फोट थांबवण्याची मागणी केली आहे. घरी सगळे मिळून आजी अप्पांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. मुंबईला असतो तर छान साजरा केला असता असं आई बोलते. अप्पा तिला हे पण छानच आहे, सगळे एकत्र आहोत ते महत्वाचं म्हणतात. नंतर आई ईशा आणि गौरी कणकेच्या 50 दिव्यांनी दोघांचं औक्षण करतात. आई त्यांना नमस्कार करायला जाते तेव्हा आजी थांबवत अनिरुद्धलाही बोलवते आणि जोड्याने पाया पडायला लावते. नंतर आजी अंकिताला तुला पाया पडायला यायला आमंत्रण देऊ का विचारते. अभिषेक आणि अंकिता त्यांच्या पाया पडल्यावर आजी आशीर्वाद देत नाही तेव्हा अंकिता आशीर्वाद मागते. आजी तिला लग्न केलं म्हणजे एकत्र राहा असा आशीर्वाद देते तर अप्पा लग्न केलंय तर ते टिकवून ठेवलं पाहिजे म्हणतात. अंकिता त्यांना तुम्ही निश्चिंत राहा म्हणते तेव्हा अप्पा तिला मी निश्चिंतच आहे कारण हा मुलगा काहीही करू शकतो हे कळलंय मला, त्यामुळे त्याची चिंता करणं मी सोडून दिलंय म्हणतात. यश त्यांच्या पाया पडत तुम्ही माझा आदर्श आहात म्हणतो. अप्पा तिथे कांचनने माझं घर जोडून ठेवलंय हा आदर्श तुम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवा म्हणतात. गौरीने पाया पडल्यावर आजी तिला आता तुझ्याकडूनच काय त्या अपेक्षा आहेत, संसार करायचा म्हणजे धडसोड करून चालत नाही, तू शहाणी वाटतेस तशीच राहा असं बोलते. संजना माझं राहिलंय म्हणते. ती त्यांना विश करायला हात पुढे करते पण थांबते आणि पाया पडते. पुढच्या वर्षी आपण ग्रँड सेलिब्रेशन करू असं ती म्हणते. अप्पा तिला पुढच्या वर्षाचं जाऊ दे, मधल्या काळात मी हिमालयात जायला नको असं वागू नका म्हणतात. आजी संजनाला तू फार स्वप्नात राहू नको म्हणते. आईने आजी अप्पांसाठी खास बेत केला असतो. आई त्यांना उखाणा घेऊन मग घास भरवा म्हणते. अप्पा आणि आजी मस्त उखाणे घेतात. नंतर आजी अरुंधतीला 50 वर्षातली 25 वर्ष तू मला साथ दिली म्हणते, हे घर हे कुटुंब एकत्र वाढवून जोपासलं म्हणते. नशिबाने मला अरुंधतीच्या रूपाने ही साथ दिली म्हणते. तुझ्यामुळे माझा संसार सुखाचा झाला असंही आजी बोलते आणि तिला घास भरवते. आई आजीला मी जन्मही याच कुटुंबात घेतला असं मला वाटतंय, सून मी राहिलेच नाहीये, तुमची मुलगी झालीये, कसं राहणार मी तुम्हाला सोडून, माझं जे होईल ते होईल, फार कमी दिवस राहिलेत त्याला, पण तुम्ही मला कधीही अंतर देऊ नका. यांच्याशिवाय जगावं लागणार यासाठी मनाची तयारी मी केलीये, पण तुमच्याशिवाय जगावं लागेल ही कल्पनाच मला करवत नाही असं म्हणते. ते ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. नंतर आजी अनिरुद्ध अरुंधतीला घटस्फोट मागे घ्या, एवढी एकच गोष्ट करा माझ्यासाठी म्हणते. अनिरुद्ध आईकडे बघत होकारार्थी मान हलवतो. ते पाहून संजनाचा चेहरा पडतो. नंतर आई काहीच उत्तर देत नाही. आजी ताटावरून उठते तेव्हा आई तिला असं उठू नका म्हणते. आजी तिला तू नाही का उठलीस भरल्या ताटावरनं म्हणते. आजी संजनाकडे जात आजपर्यंत मी तुला खूप बोलले पण आज मी तुझ्यासमोर हात जोडतेय, एका म्हातारीच्या आयुष्यातील थोडे दिवस राहिलेत म्हणून मागते, माझ्या मुलाचा नाच सोड, त्याला मोकळं कर. संजना बाई म्हणून मला तुझी दया येते पण मी पण आई आहे, माझ्या मुलीला असं भरल्या संसारातून उठवू नकोस. तूच म्हणतेस ना एकटेपणाचा त्रास होतो, मग दुसऱ्या बाईच्या आयुष्यात काय एकटेपणा आणतेस, तू काहीही माग मी तुला द्यायला तयार आहे पण माझं घर संसार तोडू नकोस. मी हवं तर तुझ्या पाया पडते म्हणत आजी खूप रडते. अरुंधती तिला सावरत मी आता आहे ना म्हणते. आजी तिथे पण तू जाणार आहेस ना, कोणीतरी हिला थांबवा म्हणत आईला मिठी मारून खूप रडते. आजीकडे पाहून संजनालाही रडायला येतं. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 5 जूनच्या भागात अनिरुद्ध अप्पांना मला नाही वाटत मी संजनाबरोबर लग्न करून खुश राहीन म्हणतो. अरुंधतीला तुम्ही सांगा असंही तो बोलतो. अप्पा त्याला या खेळामध्ये मी सहभागी होणार नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाही तर काय होतं याचं तू आणि तुझा मुलगा उत्तम उदाहरण आहे म्हणतात. मला अरुंधतीबरोबर राहायचं आहे, संजनाशी लग्न करायचं नाही असं अनिरुद्ध बोलतो. हे सगळं संजना आणि अरुंधती ऐकतात. आता हे सगळं ऐकून संजना तिथून जाणार का हे मालिकेच्या येत्या भागात समजेल, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.